हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? 2023 मध्ये जी आपण रिपीटरची बॅच सुरू करत आहोत त्या बॅच साठी ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे आणि त्या बॅच साठी आम्ही जी नवीन बॅच सुरू केली आहे त्या बॅचचं नाव आहे फोकस सुपर 30 बॅच। ऍक्च्युअली ह्या बॅच मध्ये आम्ही पूर्ण 30 विद्यार्थी घेणार आहोत आणि त्या बॅचचा पूर्ण पर्पज असेल की फक्त आणि फक्त आम्हाला चांगल्या विद्यार्थ्यावर फोकस करायचे। जे विद्यार्थी कितीही पेपर कठीण आला तर ते पेपर सॉल्व करण्याची क्षमता ठेवू शकतात अशा विद्यार्थ्यांना आम्ही त्या बॅच मध्ये घेणार आहोत। आणि त्या बॅच मध्ये विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होण्यासाठी आम्ही 7 ऑगस्ट रोजी एक एंट्रन्स टेस्ट घेणार आहोत आणि त्या टेस्ट मध्ये ज्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्वी कुठे ना कुठे क्लास केलेला आहे आणि पण तरी सुद्धा तुम्हाला रिझल्टची गॅरंटी नाही आहे, म्हणजे होते काय की तुम्ही कुऱ्हाडीने घाव घालताय पण ती कुऱ्हाड जी आहे तुमची मुंडी आहे किंवा गंजलेली आहे आणि त्यामुळं तिला धार नसल्यामुळं त्या कुऱ्हाडीला धार नसल्यामुळं तुम्ही ते झाड व्यवस्थित तोडू शकत नाही। सेम सिच्युएशन तीच झालेली आहे तुमच्या बाबतीमध्ये। त्यासाठी आम्ही सुपर 30 बॅचचा जो पर्पज ठेवलेला आहे त्यामध्ये आम्ही नीट रिपीट 2023 मध्ये जी बॅच येणार आहे त्या बॅचसाठी आम्ही परिपूर्ण पीसीबी ही जी टीम आहे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी त्यामध्ये तिन्ही विषयाचे आम्ही एक्सपर्ट लोक आहोत आणि ही एक्सपर्ट टीम जे 15 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स असलेली आहे आणि ह्या लोकांकडून ह्या टीचर्सकडून तुम्हाला प्रॉपर गाईडलाईन होणार आहे। जे विद्यार्थी मॉब मध्ये गेलेले आहेत, मॉब मध्ये त्यांना काही समजलं नाही, विषय समजला नाही, प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नाही, पेपरमध्ये डिफिकल्टी येत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही स्पेशल गाईडलाईन्स प्रोग्रामच्या फॉर्ममध्ये जी बॅच ठेवली आहे त्या बॅचमध्ये आम्ही फक्त आणि फक्त 30 विद्यार्थी घेणार आहोत। बाकीचे विद्यार्थी जे आमच्या क्लासमध्ये नीटची तयारी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे, पण फोकस सुपर 30 बॅच मध्ये फक्त आम्ही सिलेक्टेड विद्यार्थी घेणार आहोत। जे विद्यार्थ्यांचा उद्देश असेल की मला कुठल्याही हालतीमध्ये नीट क्रॅक करायची आहे आणि मला सक्सेस व्हायचं आहे असेच विद्यार्थी या फोकस सुपर 30 बॅच मध्ये राहणार आहेत। त्यामुळं तुम्ही स्वतःला जिद्द ठेवा, स्वतःची जिद्द ठेवा की स्वतःला सिद्ध करण्याची आणि मग सिद्ध करण्यासाठी तुम्ही सज्ज राहा आणि आमच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच तुम्हाला आम्ही टॉप मोस्ट सक्सेस साठी प्रमोट करू आणि तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू आहोत। मेडिकल ऍडमिशन साठी जे पेपर्स येतोय किंवा नीटचा एक्झामचा पेपर येतोय त्या पेपरमध्ये एनसीईआरटीच्या बाहेरचे क्वेश्चन नाहीत। मुलांची तयारी चुकीच्या मार्गाने होत आहे, मुलं एनसीईआरटी प्रॉपर वाचत नाहीत, एमसीक्यूची प्रॅक्टिस करत नाहीत, रेफरन्स बुकचे नाव मुलांना माहीत नाहीत आणि त्यामुळं मुलं कुठेतरी चुकत आहेत आणि त्यामुळे मुलांना पेपर हार्ड वाटतो आहे। यावर्षीचा पेपर जर तुम्ही पाहिलात तर मीडियम लेवल आणि डिफिकल्ट लेवलची क्वेश्चन संख्या थोडी जास्त आली होती गेल्या वर्षा कम्पॅरिझन मध्ये आणि हे राहणार आहे कारण एक्झाम नॅशनल लेवलची आहे। एनटीएने एक्झाम नॅशनल लेवलची मेंटेन केल्यामुळं आपल्याला राष्ट्रीय पातळीवर कुठेतरी समोर जायचंय किंवा राष्ट्रीय पातळीवर आपल्याला सगळ्या विद्यार्थ्यांसमोर स्पर्धा करायची आहे आणि त्या स्पर्धेवर टिकायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे रेफरन्स बुक असणं गरजेचं आहे। मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहेत एमसीक्यूची भरपूर प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि एनसीईआरटीच्या प्रत्येक लाईनचा आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे, तरच तुमचं सक्सेस 100% आहे आणि त्या सक्सेससाठी आम्ही परिपूर्ण तयार आहोत आणि तुम्हाला सुद्धा आम्ही 100% गॅरंटी देतोय की सुरुवातीपासून ते शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू। वेळोवेळी पेपर्स प्रिंटेड परफेक्ट स्टडी मटेरियल त्याचबरोबर ऍनिमेशन्स त्याचबरोबर पीपीटी या सगळ्या गोष्टीच्या मार्फत आम्ही तुम्हाला सखोल ज्ञान देऊन परिपूर्ण मार्गदर्शन करून कुठलीही भीती न राहता एक्झामला तुम्ही एकदम समोर जाण्यासाठी एक्झामला क्रॅक करण्यासाठी एक्झामला पूर्ण पेपर सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही सज्ज व्हाल तयार व्हाल आम्ही याची गॅरंटी देतोय। तुम्हाला माहित आहे हरिवंश राय बच्चनची एक कविता आहे मोटिवेशन, पर मी तुम्हाला सांगतोय असफलता एक चुनौती है स्वीकार करो क्या कमी रह गई है देखो और सुधार करो क्योंकि जब तक ना हो सफल लीन चैन ही त्यागो तुम संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम क्योंकि कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती। त्यामुळे विद्यार्थ्यांनो सर्वांनी कष्ट केल्याशिवाय मेहनत केल्याशिवाय कन्सिस्टन्स वर्क केल्याशिवाय कमिटमेंट केल्याशिवाय स्वतःला किंवा कॉन्फिडन्स येणार नाही आणि त्यामुळं तुम्हाला कन्सिस्टन्सी कमिटमेंट कनेक्टिव्हिटी
आणि ह्या तिन्ही गोष्टी केला तर कॉन्फिडन्स येईल. नुसतं कॉन्फिडन्स येत नाही आणि कॉन्फिडन्स येणे एक दोन दिवसातली गोष्ट नाही, ह्याला भरपूर मेहनत घ्यावी लागते, कठोर परिश्रम घ्यावे लागतात, तरच तुम्ही ही एक्झाम क्वालिफाईड होऊ शकाल. आणि त्यासाठी आमचं मार्गदर्शन, कारण आमच्यासाठी प्रत्येक विद्यार्थी हा खास आहे आणि म्हणून त्यासाठी आम्ही परिपूर्ण त्या विद्यार्थ्याला वेळ देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज आहोत, तयार आहोत. पूर्ण पीसीबी टीम, त्यामध्ये फिजिक्ससाठी चोपकर सर, केमिस्ट्रीसाठी रेड्डी सर आणि बायोलॉजीसाठी मी स्वतः गुणवंत मंगनाळे सर, आम्ही पूर्ण क्वालिफाईड लोक आहोत आणि 15 वर्षापासून आम्ही या नीट एक्झामसाठी टीचिंग करत आहोत. सीईटी असो, नीट असो, एआयपीएमटी असो, ह्या वेगळ्या एक्झाम होत्या, या एक्झामसाठी आम्ही मार्गदर्शन केलं आहे विद्यार्थ्यांना आणि कमी विद्यार्थ्यांमधून चांगला रिझल्ट आणण्याचा आमचा हा आमची जी परंपरा आहे आम्ही पुढे पण कायम ठेवणार आहोत. त्यामुळे आम्हाला गर्दी नकोय, पण आम्हाला विद्यार्थी घडवायचे, कारण प्रत्येक विद्यार्थी आमच्यासाठी हा विशेष आहे आणि खास आहे. त्यासाठी आम्ही संपूर्ण विद्यार्थ्यांना सांगू शकतो की तुम्ही लवकरात लवकर तुमची ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट करून घ्या, कारण ऍडमिशन ओपन झालेले आहेत. ओके, त्यामुळं ऑगस्ट महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये तुमची एंट्रन्स एक्झाम राहील 7 ऑगस्टला आणि लगेच त्या एक्झाम मध्ये तुम्हाला चांगले मार्क पडले तर त्या सिलेक्टेड विद्यार्थ्यांची लगेच बॅच आम्ही सुरू करत आहोत आणि लगेच तुमचा नीटचा जो सिलेबस आहे त्यामध्ये 11वी 12वी या पूर्ण सिलेबस आम्ही वेळेच्या अगोदर कम्प्लीट करू, त्याच्यावर भरपूर एक्झाम घेऊन तुम्हाला परीक्षेसाठी परफेक्ट बनवणार आहोत आणि 2023 मध्ये तुम्ही नक्कीच सक्सेस मिळवाल आणि तुम्ही डॉक्टर होण्याचं तुमचं स्वप्न आहे, एमबीबीएस क्वालिफाईड होण्याचं स्वप्न आहे, ते तुम्ही पूर्ण कराल ही आम्ही मी माझ्या वतीनं खात्री देतो, हमी देतो. धन्यवाद.